नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, मुखवटेवाली बाई आली हो. हो, बघितलं नाही का? बापरे, असं वाटतं तिला काहीतरी ना दम लागतोय, दम. मग तुला गोळी घ्यायला लागतील ग. डॉक्टरकडे जा, आयुर्वेदिकमध्ये भेटतात अस्थमाचे किंवा दम लागत असेल ना घाबरून, तर जर घाबरून दम लागत असेल तर हार्ट अटॅक होतो. हां, नक्की जा. किंवा तो मुखवटा घातल्यामुळे तुला श्वास घेता येत नाही. म्हणजे आपण रोडवर जातो ना, किंवा बसमध्ये जातो, किंवा कुठे पार्कमध्ये जातो, तेव्हा आपण काय घालतो? मुखवटा. मी समजून घे त्याचा अर्थ. हां, मुखवटा घालतो की नाही तोंडावर. हां, म्हणजे आता गव्हर्नमेंट निरून टाकलं आहे, बट तुझ्यासाठी घरामध्ये बसूनसुद्धा मुखवटा घालते का तू बया? व्हेरी ग्रेट. आहे तुला डोकं? हां, ती बोलते ना बाया, ती आहे अर्धचक्रम बाई बोलते ना, आहे ना मला डोकं. तर तसं तुला पण आहे बाबा डोकं. मला वाटलं डोकं नाही आहे. हो, म्हणजे बाहेर जाताना पण मुखवटा घालायचा, घरामध्ये बसला तर मुखवटा घालायचा. व्हेरी छान. अरे आप पास में आओगे तो मैं चूम दूंगी आपको, इतना अच्छा चूम दूंगी ना तो चकाचक हो जाएगा आपका गाल. चूम दूंगी यानी किस करूंगी. हाँ, आणि माझं एवढं म्हणणं आहे बाबा, मुखवटा काढून बोल ग. एवढं का लादायची? मग तुला असं वाटत असेल की तुझ्या घरवाल्या लोकांनी, मग पुढे जाऊन तुझ्या मुलांनी, त्याच्यानंतर पुढे जाऊन तुझ्या सासूनी, किंवा त्याच्या पुढे जाऊन मुलांच्या सासूनी बघितलं तुझं नाव खराब होईल. हां, मला असं वाटतं. त्याच्यामुळे तुला आहे डोकं. हो, ओ माय गॉड, कोणाचे पाय धुवून पिलं होतं ग तू? बोबडीचे कट बारवाली डान्सरवालीचे की आपले काला कौवा छपरी गँगचे अध्यक्षचे? कोणाचे पाय धुवून पाणी पिलं होतं ती तू, की तुला एवढं डोक्यामध्ये प्रकाश उजळला? छान ॲक्टिंग करते हा तू. मास्क घालून तसं करू नको. ते पण तो कुठला मास्क घातला आहे? त्याच्यामध्ये क्लिअरली दिसतोय तुला श्वास घेता येत नाही. मग जाऊन चेक कर हा जरा, हार्ट अटॅक बीट अटॅक आला तर. म्हणजे फर्स्ट स्टेप आहे, घाम येतो माणसाला, नंतर हातपाय दुखतं, मग हार्टबीट वाढतात, हार्ट अटॅक यायची शक्यता असते. पटापट जा डॉक्टरकडे आणि औषध पाणी कर. हां, इथे मी तुला वाईट नाही, ओनली सजेशन देत आहे. नक्की किंवा तो मुखवटा काढून बोल. हां, लक्ष कळलं का ताई? मी तर तुम्हाला ताई बोलते, आणि तुमची जी छपरी गँगची लोक आहेत, छपरी काला कवा छपरी गँगचा मंच, त्या लोकांची भाषा बघा, आमची भाषा बघा. आणि माझं एवढं म्हणणं आहे बा ताई, की उद्या तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही नवऱ्याच्या हाताने मार खायचा नाही असं अगोदरच करून ठेवा. म्हणजे त्याने जे तुम्हाला मारेल ना, तर दोन आहे ना चपाती लाटायच्या लाटण्या असतात ना, रेडी ठेवा त्याला डोक्यावर आपटायला. जेव्हा नवरा तुम्हाला मारायला येईल ना, हां, आता तुम्ही त्या मोहिनी हजारे ताई ना बोलतात की तू असं आहे, तू तसं आहे. तू का ग ताई, तुमच्या घरी आला होता का तो गणेश दादा? बोल ना, तुमच्या घरी आला होता का तो जेवायला, की तुला त्याचे सगळे गुण कळले? हां, ओ माय गॉड, की तू तिला डिलेव्हरीच्या टाईमला पैसे दिले होते? मागायचे तर मागून टाक, ती देऊन दे टाकेल. त्यासाठी तिचं नाव खराब करू नको ताई. आम्ही तर चांगल्या रीतीने बोलतो आहे ना तुला. मग तू परत आली का? मला वाटलं तू गेली. तू टाटा बाय बाय. मग आता तू बोलते रुको जरा, रुको जरा. हो, तर थांबतो आम्ही. हो, तू कर कर व्हिडिओ कर, ठीक आहे? परवानगी आहे तुला, तू काही पण बोल, कोणाविषयी काहीसुद्धा बोलू शकते. यूट्यूबमुळे आपल्यामुळे पण यूट्यूबला प्रॉफिट आहे, माहिती आहे का तुला? नाही माहीत? हो, परवाशी मी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये म्हटलं की यूट्यूबर जो असतो त्याच्यापासून इंडियाचं जी इकॉनॉमी असते ती सुधारली आहे. हां, आता तू असं विचार कर, तुझ्यामुळे थोडीफार सुधारली. फक्त आहे ना, दुसऱ्यांच्या बायको नवऱ्याच्या भांडणामध्ये पडू नको, कारण आहे ना तुला त्या वकिलीगिरीचे पैसे नाही दिले कोणी, तर कशाला तुला खाली फुकटचे वकिलीगिरी ना. तर असं कर, मला वाटतं तुला आता काय नाही आहेत, काय बोलतात लोकं नाही आहेत तुला, म्हणजे लोकं म्हणजे काय बोलतात त्याला, काय असे कस्टमर बोलतात का त्याला, म्हणजे जर कोणाला वकिली करायचं असेल आणि काय बोलतात, मला त्याचा शब्द नाही आहेत बरोबर, त्याचे चुकून कुठला मी शब्द वापरला असेल तर मनापासून सॉरी. काय बोलतात हो, मला लक्षात नाही आहेत ते नाव. जर कोणाला वकिलीगिरी कराय, म्हणजे वकील असेल आणि त्याच्याजवळ जवळ कोणी असा व्यक्ती गेला असेल की माझा असा प्रॉब्लेम आहे, तर तुला तसा तो व्यक्ती नाही आला वाटतं अजून. हां, नाही आला.
तर त्याच्यामुळे तू काय करते माहिती आहे का, असे फुकटचे बसते बसते सुधर. मनाली मॅडम बघ किती चांगले आहेत, हां कोणाला काही कळू देत नाही, केवढ्या चांगल्या ताई आहेत बघ. त्यांचं सर शिक त्यांनी सांगितलं आहे, जर जेव्हा ती बाई मला भेटेल तर तिला मी बरोबर लाईनमध्ये आणणार. हां तर थोडं शिक त्या मनाली ताईंकडे. आणि उठली सुटली काय बाबा ते मुखवटा घालून, तो काढ ना मुखवटा. अरे हिम्मत दाखव हिम्मत. हां हिम्मत असायला पाहिजे समोरासमोर बोलायला, माहिती आहे का. मग अशा येतात काय बोलतात लोक, अशा बायका येतात ज्यांना अक्कल नाही आहे, काही पण भटक करतात, आईस्क्रीम दाखवतात, हावरे बोलतात, टिंब टिंब खा बोलतात. त्यांची लायकी तीच आहे, हां त्यांची लायकी तीच आहे. मग तुम्ही तसं करू नका, तुम्ही तो मुखवटा काढा. हां मुखवटा काढून बोला. आता मुखवटा घालून बसलं ना तर तुम्हाला श्वास घेता येत नाही ताई. मग उद्या जास्ती कमी झालं, चक्कर बिक्कर येऊन पडलं तर काय करायचं, बरोबर आहे की नाही ताई. तर तुम्ही तसं करू नका. मग मागे मुलं बाळ असतील किंवा लग्न झालं नसेल तरी लग्न करायचं आहे ना. मग पुढे जाऊन नवऱ्याने मारलं बिरलं ना ताबडतोब कोर्टमध्ये हा करा तुम्ही. तुम्ही ताबडतोब कोर्टमध्ये जावा, असं यूट्यूबमध्ये येऊ नका. समजलं का, तुम्ही सीधं जावा, नाही तर तुमचं कोणी ट्रोल करतील की मुखवट्यावाली बाईला तिच्या नवऱ्याने ठेचलं. हां तुमच्या फॅमिलीचं काही दाखवू नका. दुसऱ्या लोकांच्या फॅमिलीमध्ये काय आहे ना, कुठलं भाजी शिजते, कुठला मसाला भात शिजतो, कुठल्या वांगीची भाजी शिजते ते बघा. मग एंटरटेनमेंट व्हा हो, एंटरटेनमेंट करा हो, बरोबर आहे की नाही. तर मुखवटेवाली ताई तुमच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ आहे, नक्की बघा. आणि आहे ना एन्जॉय रहा, स्वस्त रहा, मस्त रहा, जसे मनाली मॅडम बोलतात. ओहो किती चांगल्या बाई आहेत हो त्या, ते तसं नाही करत. हां मला माहिती आहे, अजिबात नाही करत ते लोक, फालतूगिरी त्यांना आवडतच नाही. अरे डोळा पटपट पटपट होतोय बा. अरे 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 काय बोलली मी, खोटं बोलली का. अरे बापरे ओ माय गॉड, डोळा फटफट बघा, डोळा फटफटतोय. म्हणजे काय बोलायचं मला समजत नाही. बट मैत्रिणीनो नक्की तुम्ही मला कमेंट करा, जी मुखवटावाली बाई जे काम करते ते चांगलं आहे का नाही, आणि तिने तो मुखवटा काढून बोलायला पाहिजे की नाही, तर नक्की मला कमेंट करा. थँक्यू, बाय.